स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ। नमस्कार, मी आकांक्षा पाटील स्वराज्य मराठी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपलं सहर्ष स्वागत करते। पाहुयात आजची एक महत्त्वाची बातमी। जत तालुक्यातील अंकलगी येथील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे। उसाने भरलेला ट्रॅक्टर थांबविण्यासाठी वाटेवर पाणी सोडले, तसेच बांध घालून रस्ता अडवला आहे। यामुळे साखर कारखान्याकडे गाळपासासाठी जाणारा उसाचा ट्रॅक्टर 2 दिवस एकाच ठिकाणी थांबला आहे। या प्रकाराने संबंधित शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे। ऊस अडवणाऱ्यावर शासनाने कठोर कारवाई करावी अशी मागणी शेतकरी बांधवातून होत आहे। शासनाने या प्रकरणी जातीचे लक्ष घालून तात्काळ कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। सत्यप्पा माळी आणि 100-200 शेतकरी या ठिकाणी जमलेले आहेत। हे सर्वे नंबर असताना हे ट्रॅक्टर 2 दिवस झालं ऊस भरून या ठिकाणी अडवून ठेवण्यात आलेलं आहे। चनगोंड नामक शेतकऱ्याचे दंडलशाही इथे या ठिकाणी दिसत आहे। पूर्णपणे एका रात्रीमध्ये बांध घालून काटेरी कुंपण लावून पाणी सोडून रस्ता सर्वे नंबरचं बंद केलेलं आहे। या शेतकऱ्याने काय करावं? 2 दिवस झालं ट्रॅक्टर या ठिकाणी थांबून आहे। उसाचा पूर्णपणे म्हणजे नुकसान या ठिकाणी दिसत आहे। शेतकरी पूर्णपणे रडत आहे, शेतकरीचा आक्रोश दिसत आहे। त्याच्यासाठी अंकलिकी गावामधील प्रथम नागरिक म्हणा, सरपंच म्हणा, तहसीलदार साहेबांना संपर्क साधलेला आहे, पोलीस प्रशासनाला संपर्क साधलेला आहे। पूर्णपणे एवढं शेतकरी जमाव या ठिकाणी गोळा होऊन या शेतकरीस न्याय द्यावा म्हणून प्रचंड प्रमाणात त्यांच्यात आक्रोश आहे। या ठिकाणी पूर्ण शेतकरी संघटना लक्ष घालावे असे आमचे शेतकऱ्यांकडून विनंती आहे। स्वराज्य मराठी न्यूज चॅनल, तालुका प्रतिनिधी अंबण्णा माळी, जत। बरे नाही दिले।